समोरच्यांकडे पैसा यंत्रणा असली तरी जनता लंकेसोबत असल्याचं अमोल कोल्हेंनी विखे पाटलांवर टीका करताना म्हटले. दिवार चित्रपटामधला डायलॉग बोलत अमोल कोल्हेंनी विखेंवर निशाणा साधलेला आहे. अशी काय 6, 7, 8 काहीतरी सभा लागल्यात म्हणे मोठमोठ्या, आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो. तो दिवार सिनेमा आठवतो का? मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, तुम्हारे पास क्या है? आठवतो ना? माझ्या भावानं प्रश्न तसाच आजही येतो. आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, अफाट पैसा आहे, 5 पिढ्यांचं राजकारण आहे, यंत्रणा आहे. आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे. निलेश लंके तुमच्याकडे काय आहे? आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे, आणि या जनतेची ही निवडणूक आहे माझ्या भावानं. अरे हमारे पास तो सब आपके पास खाली गुंडे राज आहे. लोक गुंडा राजच्या विरोधात तुका मतदान करणार येतात. दर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, प्रधानमंत्री येतात. लोक शिक्षण होतं, लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते. म्हणजे अमोल कोल्हेंना त्यांच्या नाटकातून बाहेर यायला वेळ काढला पाहिजे हे सगळं समजून घ्यायला. गुंडाराज वाढलेला आहे आणि जनताच येणाऱ्या निवडणुकीत गुंडाराज संपणार असं स्वतः राधाकृष्ण विखे पाटील. बरं, गुंडाराज हे कोणाचे हे सगळ्यात जनतेला माहिती. तुम्ही रात्यात जाऊन पहा ना गुंडाराज. कार्यकर्त्यांनी जर एखादा व्हॉट्सअप स्टेटस जरी ठेवलं तर त्याला जो गुन्हा दाखल केला जातो त्याला मारहाण केली जाते. या मतदारसंघात सुद्धा सर्रच चालू आहे. सगळ्या जनतेला माहिती आहे गुंडाराज काय आहे. आणि जर आम्ही गुंडाराज आणि गुंडगिरी करणारे असतो तर माझ्या विवरणपत्रावर फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाचाच एक गुन्हा दाखल होता. शेवट गुंडाराज यांचं आहे ना, आणि गुंडाराज करीत असताना पोलीस प्रशासनाचा बऱ्यापैकी वापर यांचा हातून होत असतो. त्यामुळे जनता ज्यांना दाखवून देईन गुंडाराज कोण खरं गुंडाराज करतं म्हणून. अढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे. अढळराव नाटककार नाही आहे. अढळराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकीय आहे. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही. इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहे. शिव्या बिव्या देत नाही, स्वागत करतात, सत्कार करतात, हार घालतात. समोरच्याला वाटतं वा 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 काय माझं स्वागत झालं आहे, आणि मग विचारतात 5 वर्ष कुठे होते सांगा. माननीय देवेंद्रजींनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठे रखडला हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प पुढे का गेला नाही हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले. शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत, त्यांना केवळ धंदा जमतो. आणि त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने 3-3 टर्म संसदेत पाठवल्यानंतर माजी खासदारांनी आपल्या कंपनीचं उकळ पांढरं करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारले आणि त्याचे पुरावे सुद्धा मी आपल्या समोर ठेवलेले आहेत.